नारायण लोखंडे साहेब नमस्कार. मी तुमचा कॉन्टॅक्ट हा मला यूट्यूबवरून डिस्क्रिप्शनमधून मिळाला. खूप दिवसापासून म्हणत होतं की तुम्ही किंवा तुमचे सहकारी जसे मंगेश सागळे साबळे आहेत त्यांच्याशी कुठे ना कुठेतरी कॉन्टॅक्ट करता यावा. माझा जिल्हा वेगळा पडतो, थोडा दूरच आहे मी तुमच्या लोकांपासून, पण तुमची जी संघटना उभी राहते माझ्यासारखे हजारो तरुण तुम्हाला फॉलो करतात हे विसरू नका. मला थोडक्यात परिचय देतो, मी एक सैनिक आहे आणि यूट्यूबवरती तुमच्या बऱ्याच घडामोडी मी कंटिन्यू पाहत असतो. एक सोल्जर आहे ना, त्याने मी तुम्हाला एकच मेसेज देईन, तुम्ही ही जी चळवळ सुरू करताय खूप छान. शब्दात या गोष्टींचं वर्णन करणं खरंच खूप केविलवाणं होऊन जाईल, पण जे मंगेश साबळे सुरू उभे आहेत त्यांच्या पाठीमागं तुमच्यासारख्या बऱ्याच व्यक्तिमत्वांची मेहनत दिसून येते. मगे मंगेश साबळे एक होत करू तरुण आपल्या समाजात, समाज कोणताही असू द्या, प्रत्येक समाजातून एक मंगेश साबळे बाहेर निघायला पाहिजे. तो यासाठीच, कारण की गोरगरिबांचा जो कैवारी म्हणावा लागेल ना, तर ते लाखो रुपयांची कांजी घालून फिरणारे नाही आपले कैवारी होऊ शकत. ते आपल्या पोळ्या लाटून आपली जेब भरून मग कुठेतरी राहिलेल्या वेळात फक्त फोटो खेचण्यापुरतं किंवा कार्यक्रम करण्यापुरतं फक्त कार्यकर्ते किंवा गोरगरीब त्यांना आठवायला लागतात. प्रत्येक गावाचं एक स्ट्रक्चर फिक्स आहे, 10-15 पुढारी, त्यांनी फक्त आपल्या पोळ्या त्यांनी येतानागरी करून आपल्या पोळ्या भाजून घ्यायची, आपली घरं भरायची, बाकीच्यांनी फक्त ते म्हणतील त्या पद्धतीने एक अनपढ वोटर म्हणूनच त्यांनी समोर जायचं आणि त्या व्यक्तीवरती शिक्कामोर्तब करायचा. गावाच्या 500-1000 मतांवरती मग त्यांनी आपली घरं भरायची. मग त्या गोरगरिबांच्या हातात काय, ह्या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्याचं तुम्ही एक सुरुवात केली आहे ना, ती येणार आहे खूप कमी दिवसामध्ये. आपले फक्त मंगेश साबळे खासदार म्हणून ते झालेत खासदार, यात कुणी डाऊट बाळगायची गरज नाही आहे. थोडंफार एफर्ट लावून तुम्ही कामं करा, प्रत्येक गावागावात पोचा, गोरगरिबांपर्यंत पोचा. तुम्हाला जास्त पैसा खर्च करायची किंवा जास्त ॲडव्हर्टायझिंग करायची गरजच नाही भासणार आहे. आणि जेव्हा हा एक मंगेश साबळे लोकांच्या समोर ताकदीन अशी आणि एक रेकॉर्ड मतानी ज्या वेळेला समोर येईल ना, त्यानंतर बाकी येणाऱ्या काही दिवसामध्ये 288 मंगेश साबळे प्रत्येक जातीतून बाहेर पडले पाहिजेत. आणि ते आपले होतील, ते आपले घरातले अडीअडचणी, आपल्या शेतकऱ्यांची दुखणं, आपल्या गोरगरिबांचं, आपल्या तरुणांचं जे हाल होत आहेत त्याला आळा घालण्याचं ते नक्कीच काम करतील. जो आलिशान बंगल्यामध्ये राहतो, जो 5-स्टार 7-स्टार लाईफ जगतो, त्याला काय करणार आहे हो? आपल्याला असा नेता कुठेतरी बघूया की तो आपल्या गावातमध्ये सगळ्यात एक सगळ्यात कमजोर कुटुंब असेल, ज्याला 2 वेळेचं अन्न पण मिळत असेल, त्याच्या डोक्यावरती जे छत व्यवस्थित नसेल, अशा घरात येऊन त्या नेत्याने 4 दिवस राहणार असा नेता येऊ देत की तिथं राहिला तर त्याला ते दिवस एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये बिना फॅनचं तिथं त्या पत्र्याखाली किंवा त्या प्लॅस्टिकच्या कागदाखाली येऊन जगणं काय असतं ते त्याला कळू द्या ना. तो सकाळ संध्याकाळ बिना कालवण्याचं किंवा चटणीसोबत किंवा तेलासोबत कसा भात खातोय किंवा भाकरी कशी कांद्यासोबत खातोय हे त्याला कळू द्या ना. त्या आणि तो कांदा किंवा ती भाकरी पोटामध्ये कशी जाते, ती भूक नसी नक्की कोणत्या कष्टाने निर्माण होते ते त्याला कळू द्या ना. मच्छरदाणीशिवाय झोपणं काय असते ते त्याला समजू द्या ना. लाखो रुपयांची पायापुसणी त्यांच्या पायाखाली असतो. आपल्या गोरगरिबांना 500-500 रुपयाचं कंबल पण ओढायला किंवा खाली हातराला मिळू नये का? पण तो मिळवायचं असेल तर आयुष्यातले किमती 2 दिवस घालावे लागत आहेत. आपण केलेल्या कष्टाचा मोबदला पण आपल्याला रिटर्न मिळत नाही. मी कोणाला उद्देशून नाही बोलत आहे, पण ठीक आहे. तुम्ही प्रत्येक नेतानगरीचे जे माजी असतील किंवा जे आता सध्या आहेत त्यांची लिस्ट काढा ना, आणि त्यांचे फक्त प्रॉपर्ट्या तुम्ही काढा. जनतेची कायवारी मानतो ना आपण, त्यांना त्यांचे ठीक आहे लखला बसू त्यांना त्यांची 7-स्टार लाईफ. त्यांना जनतेची एवढीच पडली आहे ना,
मग आपल्यासोबत राहून अशा प्रकारचं जगणं ते कसे काय नजरअंदाज करू शकतात? हा विषय फक्त ऐकून सोडण्यासारखा नाही आहे. माणूस असो आपणाने खरंच आपल्याला जमा समाजाचा कुठेतरी कळवळा असेल ना, तर पाहिलं पाहिजे या गोष्टींच्या तळागाळापर्यंत जाऊन. थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो जेपर्यंत मला कुठेतरी समजतं आहे. आज आपला शिक्षा विभाग असू दे किंवा एखादा मेडिकल विभाग असू दे, बजेट अलॉट होताना मग केंद्रातलं असू दे किंवा राज्यातलं असताना लाखो करोड रुपये त्यासाठी अलॉट केले जातात. आज आपल्या सरकारी दवाखान्यांची अवस्था काय? आजही आपली आय एम आय आपली कंडिशन नसते. एखाद्या सरकारी डॉक्टरकडे गेलेत आणि त्या ठिकाणी व्यवस्थित तो जर पैसा पोहोचला तर आपल्याला जे बाहेर 500 1000 रुपये जे खर्च करायची वेळ येते ते आपले पैसे वाचतील. पण ते बजेट फक्त अलॉट होऊन फक्त कागदावरती बाहेर पडतं आणि आपली अनपढ जनता किंवा तुमच्या माझ्यासारखे तरुण आपण त्या गोष्टीपर्यंत कधी पोचत पण नाही आहे. त्या दवाखान्यात काय आहे की नाही, तो पैसा अलॉट झाला मग तो पैसा आपल्यापर्यंत पोचला का नाही याचा जाब विचारणार कोण? तो पैसा गेला कुठे? ना एखादं ऑपरेशन होऊ शकतं आहे, ना एखादी ती मेडिसिन पाहिजे ती मिळू शकते. सरकारी दवाखान्यात गेला तरी तो डॉक्टर मस्तपैकी लंबी चौडी त्याचं मेडिकलवाल्यासोबत सेटअप असते क्लिअरली. ठीक आहे, ह्या या पद्धतीच्या गोळ्या मी तुझ्याकडे माझ्याकडे असल्या तरी तुझ्याकडे लिहून देणार. मी महिन्याला तू एवढे रुपये द्यायचे तो त्याचा तेवढा धंदा कमवून देणार. फक्त एक उदाहरण सांगितले, बाकी तुम्ही मग ते बांधकाम विभाग असू दे, बाकी असे 1000 विभाग असतील. मी कुठला राजकारणी नाही आहे. मला एकच सांगायचं आहे की ठीक आहे, मी माझ्या आयुष्यात काहीतरी म्हणलो असतो पण माझ्याकडे पर्याय नव्हता परिस्थितीमुळं. माझं शिक्षण मला अर्धवट सोडून मला कुठेतरी तरी वेळ अभावे मला वाटलं की ठीक आहे, माझं घर जर किंवा मला स्वतःला उभं करायचं असेल तर माझी सगळी माझी जी अवेलेबिलिटी आहे ती पाठीमागं ठेवून मला फोर्स सगळ्यात कमी खर्चात मिळणारी नोकरी कोणती? फोर्स. मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला ती नोकरी मिळवणं गरजेचं होतं. मी मिळवली, कुठेतरी स्वतःला स्टँड आहे. मला हे धंदे करायची गरज नाही आहे पण समाजाला काहीतरी देणं लागतो. मी आज पूर्णपणे भारत फिरून सगळ्या जातीची सगळ्या पंथांच्या लोकांचे कंडिशन्स पाहिलेले आहेत. तिकडं तिकडं तेच गाणं आहे. जो एक मोठा वर्ग आहे तो मोठा होत गेला, तो फक्त आपल्यामुळे होऊन गेला आहे. आम्हा पैसा आहे आपल्या देशामध्ये. आज आपलं लेकरू कुठेतरी सिक्युरिटीची नोकरी करतं, कुठेतरी पुणे मुंबईला जाऊन एखाद्या कंपनीत काम करतं. ते 2010 पण 8000 रुपये घेत होतं आणि या 2024 पण 8000 रुपयेच घेत आहे, 10000च घेत आहे. कशासाठी ही पिळवणूक आपल्या लेकरांची? यांचा आवाज उठून वारं कुठे गेलेत? आज कालांतरानं प्रत्येक गोष्टीची महागाई वाढू शकते, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढू शकते. मग आपल्या लेकरांच्या पगारांची किंमत का नाही वाढू शकत? त्या 10000चे 25000 नाही होऊ शकले, 30000 नाही होऊ शकत. आज आपल्या लेकरांचा हक्क आहे पण त्या हक्कासाठी लढणार कोण? आज आपली नेतानगरी आपली लेकरी तो वणवणी फिरत आहेत नोकऱ्यांसाठी, घर पोसण्यासाठी. आज मी ज्या भागातून येतो त्या भागात ना शेती ना भाती. लेकरांना कमवायसाठी राहिलेलं नाही. आमच्या गावामध्ये कोण पोरी द्यायला तयार होत नाही, अशा कंडिशन्स आहेत. ज्यांची कंडिशन आहे ते पोरं सगळं विकून पोरं शिकवली, पण पोरांना नोकरी नाही. पोरगं एडपैसे होऊन आता कुठेतरी नशेच्या अधीन जाते, नशेच्या अधीन गेल्यामुळं ना नोकरी ना लग्न. एक सुशिक्षित बेकार, एक बिघडलेला तरुण आता समोर यायला लागला आहे. तो की समाजात सगळ्यात घातकी म्हणून समोर येणार आहे आणि आपण त्याला आपलं गव्हर्नमेंट उद्या त्याला दोष देईल, तो दोषी नाही आहे. आपल्या लेकरांच्या आयुष्याची खिलवाड करणारे दोषी आहेत. मग आणि त्यांना निवडून देणारे आपण, तुम्ही आम्ही असू. आपण आपलं भविष्य निवडायला चुकलो ह्यात आपण समोरच्याला नालायक नाही ठरवू शकत. त्यानं आपल्याला नालायक केलं त्याची योग्यता होती. आपण नालायक होतो म्हणून आपल्याला नालायक बनवून गेला तो, म्हणून आपण नालायक झालो. आर कारखाने त्याचे, कंपन्या त्याच्या, 1000 करोड 1000 एकरांच्या जमिनी त्याच्या, काय व असं कुठलं नशीब काढून आलं की त्याच्या आयुष्यात फक्त त्याला फायदाच फायदा मिळत गेला. आपल्या लेकरांनी एखादा बिझनेस टाकला की ठीक आहे, महिन्यातून महिन्यात त्याचा बिझनेस लॉसमध्ये जातो. त्याला एवढी समज अशी पडली ना, मग त्या एखाद्या पुढाऱ्याचं तुम्ही काढून घ्या नेतानगरीचं. त्याचा दूरदूरपर्यंतचा नातेवाईक कुठं असं तुम्हाला उन्हून फिरताना दिसणार आहे का? मग त्यानं त्याचा स्वार्थ नाही साधला का? मग आपण आपला स्वार्थ कधी साधायचा? आपण कधी मोठं व्हायचं? आपण कधी आपल्या लेकरांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना आपण कधी मोठं करायचं? लोकांच्या लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त होत चालले तो.
जगू द्या, जे असतील मोठे ते असतील, पण त्यांच्याकडून हा आंधळा खेळ खेळला जातो ना आपल्या बाबतीत, तो कुठेतरी बंद झाला पाहिजे. जाऊ द्या, किती दिवस आहे इंग्रजांनी जे राज केलं तेच आपली पण लोक आपले ते आपल्या बाबतीत तेच करायला लागलेत. एक मराठा समाजाची एक चळवळ होती, तो काय मराठा समाज कुठल्या समाजाला विरोध जाण्यासाठी न म्हणून हे नाही केलं, पण त्याचे पण किती त्या चळवळीला किती दुजोरा देण्याचा प्रयत्न केला. ह्या गेम सगळ्या होत राहतील, कारण की त्यांना त्यांच्या पोळ्या भाजूनच घ्यायच्या आहेत, आणि ह्या गोष्टी कुठेतरी घराघरापर्यंत पोचवा. 4 किलो तांदळाने आणि 2 किलो गव्हाने आयुष्य नाही उभं केलं जाऊ शकत. प्रत्येकानं कुठेतरी आपलं एक चांगलं एक ब्राईट आयुष्याचं प्रत्येकाला स्वप्न पाहायचा अधिकार आहे. आज लोकांना आपल्या शेत्या आहेत, पण शेतीमध्ये तो मजा राहिला नाही. दिवसरात्री करून पिकवलं तरी त्याला व्यवस्थित भाव मिळत नाही आहे, लोकांनी घातलेला खर्च पण मिळत नाही आहे. मग कुठेतरी निसर्गाचा कोप किंवा पिकलं तर सरकारचा कोप. नुकसान भरपाई, ज्याची 500 करोड जमीन आहे त्याला बऱ्यापैकी मिळून जाते. एक तळागाळातला शेतकरी आहे आणि ज्याला जमीनच नाही त्याची कर्ज आहेत, त्याने बिचाऱ्याने कुठं ना तरी अडीअडचणीला कर्ज काढलेलं, त्याचं कर्जमाफी कोण करणार कधी झाली त्याची आजपर्यंत? तो तर तळागाळातला आणखीच तळागाळात तो संपूनच गेला ना, तो का अशी सोसायटी करतो? तो मेलेला पण गव्हर्नमेंटपर्यंत कधी त्यांचं? फक्त शेतकऱ्यांचं, एखादा शेतकरी मेला, शेतकऱ्याच्या खाली पण एक वर्ग अजून आहे, त्यांच्या बाबतीत कधी विचार होणार आहे? ज्याला जमीनच नाही का तो पापी आहे का? म्हणून कुठंतरी ठीक आहे, मला अभिमान वाटतो तुमच्या या चळवळीचा. हे फक्त कुठंतरी विझवून देऊ नका, आणि कारण यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी खूप वेगळं काहीतरी करावं लागेल, आणि विना थकता ह्या गोष्टीवरती तुम्हाला बनवून राहावं लागेल. होऊ शकतं यामध्ये अडीअडचणी येतील. तुम्हाला एक हलकासा मेसेज देईन, ह्या चळवळीला जर आणखी जोमानं पेटवायचं असेल, काय आपल्याला कोणाकडे विरोध करायचा नाही, आपल्याला एक समाजाला चांगली चालना द्यायची आहे, तुम्ही आपल्या आसपासचे जरूर जे माजी सैनिक असतील त्यांना पकडून, जे तडफदार युवक असतील ज्यांना खरंच ह्या बाबतीत कुठेतरी समाजाचे दिवस बदलावे असं वाटतंय, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून एक संघटित व्हावं लागेल आणि एक आवाज उठवावा लागेल जो खालून वरपर्यंत. उद्या आपल्या बाबतीत कुणीही चुकीचं वागताना 10 वेळा विचार केला पाहिजे. आपला पैसा, 1 रुपया जो टॅक्सचा आपल्याला गव्हर्नमेंट ट्रेजरीत जातो, त्या एका पैशातसुद्धा चुकीचा व्यवहार नाही झाला पाहिजे. आज आपलंच पोरगं कुठं कामाला लागायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीचे एक फिक्स रेट होऊन गेलेत समाजामध्ये. आता आम्ही तर ऐकतो, आम्ही कधी पाहिले नाहीत. इथं नोकरी लागायचं असेल तर 10 लाख रुपये, तिथं लागायचं असेल तर 20 लाख रुपये, इथं लागायचं असेल तर 5 लाख रुपये, कोण घेतो हो पैसा? आणि आपल्याच लोकांनी का द्यायचं? म्हणजे हा जो वर्ग आहे तो जाणून बुजून खचवला जातोय, जाणून बुजून पाठीमागे ठेवण्याचं काम या सिस्टमकडून केलं जातं. हा सिस्टम कुठेतरी खरंच चेंज केला पाहिजे, आणि मंगळे साबळेसारखी लोकं जी उभी राहत आहेत त्यांना मागं खेचण्याचं काम करू नका. गरज आहे आपल्या समाजात. नाही जागे झाला तर 2050 नंतरचा भारत, 2050 नंतरचं गाव किंवा आपला महाराष्ट्र तुम्ही आम्ही बघू शकणार नाही आहोत. आपण विदेशी ताकदींशी लढणं तर सोडून द्या, मग कुठं पाकिस्तान असू दे किंवा चायना, ते दूरच्या गोष्टी राहतील. आपल्याला घरातली युद्ध थांबवणंसुद्धा खूप अवघड होऊन जाईल. एकटे मोदी किंवा एकटे राहुल गांधी ते त्या आपले विचार नाहीत ठोकू शकणार. त्याला खालची सगळी टोटली साखळी जी ग्रासलेली आहे स्वतःच्या ऐश्वरामासाठी, त्यांना कुठेतरी चेंज केलं पाहिजे. वो आज माझा 5-50 हजार रुपये पगार असू द्या, मीसुद्धा मला जेवढं होतं तेवढं मी गोरगरिबांसाठी करायचा प्रयत्न करतो. पैसा म्हणजे डझन मॅटर आहे माझ्यासाठी, मी आयुष्य समजलं आहे. त्यांच्यासारखं जर माझ्या हा माझ्या उशाला जर मी जसा बनलो आहे ना, मी जसे दिवस बघून आलो आहे ना, आणि मला जे खरंच जनतेची किंवा समाजाची जी मला ओढ आहे ना, त्यांच्यासारखे माझ्या उशाला जर 1000-2000 करोड असते ना, तर मला माहिती नाही मी सगळा देश नसतो मी करू शकलो, पण जीवनातून मी कित्येक लोकांसाठी काय करू शकलो असतं मी इमेजिन करू शकत नाही आहे. ज्या गोष्टी होणार नाही त्याचा विचार करून फायदा नाही, फक्त एक तुम्हाला विचार सांगितला ते खरंच आपल्या कळवळीचे असते. ते देश तुम्ही महाराष्ट्रातली फक्त लिस्ट काढा
आणि 1000 करोडीच्या वरच्या प्रॉपर्टीची बघता तुम्ही ते काढा, ते जे तुम्हाला दिखावटीपणा करतायत आणि तुम्हाला हुरळ काढून लुटतोय, लुटतायत आपल्याला. आणि जागे करा कुठेतरी म्हणा बस, आता जेवढं लुटलं तेवढं भरपूर आहे. आपल्या लेकरं देशावरती मरून येऊन, देशावरती जीव टांगून नोकरी करून परत 15 वर्षानं घरी येतं किंवा 20 वर्षानंतर घरी येतं, तरी त्याला 50 लाख रुपये ते घरी येताना घेऊन येत नाही. आणि यांच्या तरी 50 लाख तर मी त्या पाठीमागं घोषणा बिषणा ऐकायला भेटत होते कुठेतरी संस्थेत, कुठेतरी एक असा एखादा टॉपिक घेऊन जातो त्यांना 50 खोके असे असे पोचलेले जाऊन चालता बोलता ते कमवून जातात. ठीक आहे, माझं सगळ्या समाजाला एक कळकळची विनंती आहे, बाकी समजा सगळ्या ह्या ताकदींशी लढणं एवढं सोपं नाही आहे, पण फक्त जो आपला वर्ग आहे, आपल्या वर्गाच्या म्हणतो मिडल असू दे, लोअर असू दे किंवा त्यापेक्षा आणखी डाऊन असेल, अपर लोक पण चांगले आहेत, सगळी वाईट अशाच भाग नाही. फक्त रतन टाटांसारखं उदाहरण जर मला द्यायचं झालं, देशात असे पण लोक आहेत आहेत, त्या लोकांना ओळखणं पण विसरू नका. आपली किस्मत खूप चांगली राहिली असती सगळी रतन टाटा असते तर ह्या देशामध्ये दुःख काय असतं हे समजलं नसतं, तर आपल्याला या वाईट शक्ती कुठेतरी थांबवाव्या लागतील, संपवाव्या लागतील. आणि एक चांगला सदृढ समाज आणि समाजातलं सुखानंदनं नांदणं काय असतं हे समोर आणावं लागेल. खरंच आपली संस्कृती खूप छान आहे, आपल्याला ती फक्त निखारता आली पाहिजे, आणि त्यासाठी मंगे सगळे सारखे तरुणच सक्सेस होऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.